नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं प्रज्ञास किचन नंबर 1 मध्ये। आज आपण साबुदाणा खिचडी बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि ते आपण स्वच्छ धुवून घेऊया 2 ते 3 वेळेस आणि आपण पाण्यामध्ये हे साबुदाणे रात्रभर भिजत ठेवणार आहोत। जर तुम्हाला तेवढा वेळ नसेल किंवा कधी चुकून जर राहिलं विसरला असाल तर तुम्ही 2 ते 3 तासही हे साबुदाणे भिजत ठेवू शकता। हे साबुदाणे आपण 2 ते 3 वेळेस धुवून घेऊया आणि मग भिजवून ठेवूया। हे बघा, हे साबुदाणे आपण धुतले आहेत आणि आपण त्याच्यात पाणीही ठेवलेलं आहे। अगदी साबुदाणे भिजतील एवढंच पाणी ठेवायचं आहे, जास्त पाणी ठेवायचं नाही आहे, ठीक आहे। आणि हे आपण रात्रभर ठेवणार आहोत साबुदाणे भिजत। हे बघा, रात्रभर आपण हे जे साबुदाणे आहेत ते भिजत ठेवलेले आहेत आणि ते छानपैकी भिजलेले आहेत। हे बघा, आपण इथे बटाटेही उकडून घ्यायचे आहेत। इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून ते सोलून त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत। तर याच साबुदाण्याच्या बोलमध्ये आपण थोडं 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत, त्यांनी खूप छान अशी चव येते। त्यानंतर 1 चमचा साखर टाकायची आहे। त्यानंतर 2 ते 3 चमचे ओलं खोबरं टाकायचं आहे आणि हे नीट मिक्स करून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आपण हा जो दाण्याचा कूट टाकलेला आहे किंवा खोबरं टाकलेलं आहे ते आधीच मिक्स का करून घेतो आहे साबुदाण्यामध्ये, कारण आपण जेव्हा हे साबुदाणे शिजवायला घेऊ तेव्हा ते नंतर एकमेकांना चिकटणार नाहीत। कधीकधी आपण बाहेर कधी साबुदाण्याची खिचडी खायला गेलो तर ती एकदम चिकट चिकट अशी असते आणि ती बरोबर लागत नाही। असं जर जेव्हा तुम्ही दाण्याचा कूट टाकाल आधीच आणि तो मिक्स करून घ्याल किंवा खोबरं टाकाल तर ही जी खिचडी असते ती सुट्टी सुट्टी बनते, म्हणजे ती एकमेकांना चिकटत नाहीत। साबुदाण्याचे हे जे दाणे असतात ना ते एकमेकांना चिकटत नाहीत आणि खिचडी जी असते ती खूप छान अशी होते। आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। मीठही आताच मिक्स करून घ्यायचं आहे। हे जे बटाटे उकडून घेतलेले आहेत ते बटाटे उकडत असताना आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे। जर तुम्ही बटाटे उकडत असताना मीठ टाकलं नसेल तर यावेळी तुम्ही इथे बटाट्यांना आधीच मीठ लावून घ्यायचं आहे। आता गॅसवर 1 भांडं जे आहे ते गरम करत ठेवायचं आहे आणि त्यात 2 मोठे चमचे तूप टाकायचं आहे। तुम्ही तेलाचाही वापर करू शकता। आता तूप जे आहे ते व्यवस्थित गरम झालेलं आहे, त्याच वेळेस आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा जिरं टाकायचं आहे। जिरं नीट फुललं की त्यामध्ये आपण इथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या टाकायच्या आहेत। तुमच्या तिखटाच्या आवडीनुसार तुम्ही मिरच्यांचं प्रमाण घेऊ शकता। तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त मिरच्याही घेऊ शकता। इथे जर तुम्ही उपवासासाठी वापरत असाल मिरच्या तर तुम्ही मसाला टाकू नका, पण उपवासासाठी बनवत नसाल ही खिचडी तर तुम्ही मसाला पण टाकू शकता। मिरच्या गरम झाल्या की त्यामध्ये आपण हे जे बटाटे आहेत जे उकडून घेतलेले आहेत त्याचे तुकडे टाकायचे आहेत आणि ते फ्राय करून घ्यायचे आहेत। नीट मिक्स करून घ्यायचं आहे। आपण बटाटा जो आहे तो तुपात यासाठी आधी टाकला आहे कारण तुपामध्ये तो थोडासा क्रिस्पी होऊन जाईल आणि जेव्हा आपण साबुदाणे टाकू आणि जेव्हा मिक्स करू तेव्हा तो इझिली तुटून जाणार नाही किंवा कुस्करला जाणार नाही यासाठी। आणि जर तुम्ही बटाटे उकडताना मीठ टाकलं नसेल तर या ठिकाणी तुम्ही आता बटाट्यांपुरतं मीठ टाकू शकता। आता जवळपास 1 मिनिट आपण बटाटे तुपामध्ये परतून घेतलेले आहेत आणि त्याच वेळेस आपण हे जे साबुदाणे आहेत तेही यामध्ये ॲड करूया। ते पण मिक्स करून घ्यायचं आहे नीट व्यवस्थित। आपण जेव्हा हे मिक्स करू तेव्हा आपण ही जी खिचडी आहे त्याच्यावरती झाकण ठेवून ती वाफवून घ्यायची आहे। आता यावरती आपण झाकण ठेवूया। आता 10 मिनिटानंतर आपण झाकण उघडून बघणार आहोत। प्रॉपर अशी खिचडी झालेली आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता आधी जो एकदम व्हाईट व्हाईट कलर होता ना साबुदाण्यांचा तो आता चेंज झालेला आहे, प्रॉपर असा ब्राऊन कलर आलेला आहे। आणि असंच कलर आला की समजून जायचं आपली खिचडी छानपैकी तयार झालेली आहे।
त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही एकदम व्यवस्थित छान अशी सुटसुटीत साबुदाण्याची खिचडी नक्कीच तयार करू शकता. व्हिडिओला लाईक करा, रेसिपीला शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.